राजकारण ऐकलं, राजकारण मी कधीच केलं नाही. मी समाजकारणात शिरलो, साहित्य क्षेत्रामध्ये शिरलो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेलो. समाजाच्या विविध क्षेत्रामधली जी क्षेत्र आहेत या क्षेत्रामध्ये सुद्धा टोकवण्याचा मी प्रयत्न केला. याचं कारण असं की माझ्यावर झालेले संस्कार. लहानपणी आईच्या कुशीत मी रामायण महाभारत ऐकलं, अभंग ऐकले, जातेवरच्या ओव्या ऐकल्या, आई बरोबर मी चारिधाम केले, देशातले सगळी स्थानं पाहिली, संत महंतांची कथा कीर्तन मी ऐकली, चांगल्याच्या सान्निध्यात गेलो, चव्हाण साहेबांची दांग्यांची भाषणं मी ऐकली, माझ्या आधीची पिढी मला पाहायला फेटे होते, धोत्र होते, पंड्या होत्या, 90% अडाणी माणसं होती, लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं. कशी होती माणसं? शेतीशी टक्कर देत, निसर्गाशी टक्कर देत, शेतीवाडी करीत, मुलांना शिकवीत, पत्राच्या खोल्यांनी राहत होती, अशी पिढी मी पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे. मी तसाच होतो. पण या पिढीमध्ये एक वैशिष्ट्य मला असं दिसलं की यांची मनं फार मोठी होती. यांची मनं इतकी मोठी होती की जो चांगलं काम करतो त्याला बळ द्यायच. माझ्या पंखांना या पिढीने बळ दिलं. आज मी जो आहे तो हा सगळा त्या काळातली जी पिढी होती, जी माणसं होती, त्यांनी हे बळ दिलं म्हणून मी हवेमध्ये उडू शकलो, उंच भरावी.